क्रिकेट स्पर्धेला परवानगी, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली. हंचनाळ आंबेडकर समाजाकडून पोलीस प्रशासनाचा निषेध. महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचे वाढलेले प्रमाण पाहता निप्पाणी तालुक्यातील पोलीस प्रशासनाने भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. मात्र हंचनाळ येथे बसव ज्योती युथ फाउंडेशनच्या माध्यमातून खेळवण्यात येणाऱ्या GPL अर्थात ज्वल्ले प्रीमियम लीग या क्रिकेट स्पर्धेला परवानगी कशी काय देण्यात येते असा प्रश्न माध्यमांशी बोलताना साजन घस्ते यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना घस्ते म्हणाले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीला परवानगी नाही, मात्र क्रिकेटला परवानगी देता हा आमच्या महापुरुषांचा अवमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीच्या वेळी लोकांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग होतो, पण क्रिकेट स्पर्धेमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही काय असा प्रश्न उपस्थित केला. मिरवणुकीला परवानगी नाकारली जाते, पण क्रिकेट स्पर्धेला परवानगी दिली जाते. या खेळावल्या जाणाऱ्या खेळावरती कोणतीही कारवाई केली नसून या पाठीमागे असलेल्या शक्तीचा शोध घेण्यात यावा. नियम सर्वांना सारखेच हवेत. मिरवणुकीला एक नियम, स्पर्धेला एक नियम हे योग्य नाही. मुळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकात एकत्र येणे टाळणे हे गरजेचं असून एकंदरीत कायद्याचा बगडा उभारून दलितांना भीती दाखवण्यासाठी नियमांचे बंधने पोलीस प्रशासन पुढे करीत आहेत. अशा वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या संदर्भात समाजाच्या वतीने तीव्र संघर्ष करण्याचा इशारा साजन गस्ते यांनी दिला. यावेळी हंचनाळ येथील समस्त आंबेडकर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गस्ते राहणार हंचनाळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नसताना कोरोनाच्या नियमाचे पालन करून बाबासाहेबांची जयंती झाली, मात्र मिरवणुकीला परवानगी मिळाली नाही. आणि त्या मिरवणुकीच्या परवानगी मिळण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मिरवणुकीला परवानगी दिली नाही, मात्र क्रिकेट स्पर्धा हंचनाळमध्ये होत आहेत आणि क्रिकेट स्पर्धेला जे परवानगी आहे यासाठी हे महापुरुषांचा अपमान आहे यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली आहे. परवानगीसाठी तुम्ही कोणाला भेटला? PSI तलवार साहेबांना. DYSP PSI CPI साहेबांची मीटिंग होती, त्यावेळी आम्ही पोलीस मीटिंगला गेलो होतो. त्यावेळी कोरोनाचं आम्हाला नियम सांगून आम्हाला परवानगी दिली नाही. मग त्यानंतर परवानगी नाही मिळाली नाही तरी पण हंचनाळ येथे क्रिकेट स्पर्धा होत आहे, त्याच क्रिकेट स्पर्धेला कशी परवानगी मिळते यासाठी आम्ही आज विचारण्यासाठी गेलो. तरी तलवार साहेब म्हणाले की स्पर्धा वेगळ्या आणि जयंती वेगळी, आणि त्याला आम्ही ऑर्डर आणा मग मी ते कॅन्सल करतो असं त्यांनी उत्तर दिलं. आणि बाबा आंबेडकरांच्या मिरवणुकीला परवानगी देणार नाहीतर केस घालणार, तुम्ही काय करायचं आहे करा, आम्ही हे करतो असं त्यांनी बोलल्यानंतर आम्ही परत आलो. आता परवानगी नाकारली आहे, हां, याबद्दल तुमचं मत काय? आमचं मत काही नाही, फक्त बाबासाहेबांची मिरवणूक परवानगी नाही, पण मात्र क्रिकेटला परवानगी आहे आमचा महापुरुषांचा अपमान आहे त्याचा समस्त हंचनाळ आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध. निप्पाणी बैठकीत निर्णयासाठी आम्ही ठाम होतो, परंतु कोरोनाचे कारण देऊन वर्षातील एकदा भीमसैनिकांची जो उत्साह असतो त्या व्यक्त करण्याची आमची संधी पोलीस डिपार्टमेंटने काढून घेऊन आमचा अपमान केला आहे. परंतु राजकीय शक्तीसमोर हार मानून क्रिकेट खेळावरती कोणतीही कारवाई केली नसून या पाठीमागे असलेल्या शक्तीचा शोध घ्यावा ही विनंती. कायद्याचा बडगा उभारून दलितांच्या भीती दाखवण्याची नियमाचे बंधने पडे करीत यापुढे कोणीही जातीवादी भूमिका घेतल्यास या संदर्भात समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. मिरवणूक काढण्यासाठी ठाम आहेत, परवानगी नाही दिली तर आम्ही मिरवणूक काढणार. जर बाकीच्या गोष्टी सगळ्या होत असेल तर आम्ही मिरवणूक काढणार.